हुपरी नगरपालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे शहराला 10 ते 12 दिवसांनी पाणीपुरवठा होऊ लागलाय. पाणीपुरवठा सुरळीत करावा, अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा शिवसेना ठाकरे गटानं दिलाय. हातकणंगले तालुक्यातील हुपरी इथल्या नगरपालिकेच्या अनागोंदी कारभारामुळे शहराला 10 ते 12 दिवसांनी पाणीपुरवठा होतोय. पाणीपुरवठ्याचं नियोजन विस्कळीत झाल्यामुळे शहरवासियांना नाहक त्रास सोसावा लागत असून अनेक भागात टँकरनं पाणी विकत घेण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. त्यामुळे शहरवासियांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटतात. आज शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख विनायक विभूते यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांनी नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलंच धारेवर धरलं. हुपरी शहराचा पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करावा, बोगस चावी कनेक्शन, बोरवेल गळती, बेकायदेशीर पाण्याचे टँकर विक्री या प्रकारांची चौकशी करावी, अन्यथा शिवसेना स्टाईलनं नगरपालिकेच्या दारात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा विभूते यांनी पाणीपुरवठा आणि आरोग्य अधिकारी प्रसाद पाटील यांना दिला. यावेळी शिवसेना विभाग प्रमुख अमोल देशपांडे, शिवसेना शहर संघटक सुहास माने, माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजी हांडे, शिवसेना शहर संघटिका मीनाताई जाधव, सुनील सांगवडे, माजी नगरसेवक गणेश वांगडे, सुभाष चांगले, सूर्यकांत रावण, संजय लोहार, सुनील वणकुंद्रे, संदीप चव्हाण यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.